विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सोलापूर परिमंडळ यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या शोधात होते. दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास 17 मे 2024 रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एक वाहन चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकरवाडी रेल्वे बोगदा या ठिकाणी थांबलेला होता. सापळा रचून आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने वय 19 राहणार कल्याणनगर भाग 3 भिसे फॅशन जवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील 5 व वॉलचंद नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील 1 असे एकूण 6 मोटरसायकल जप्त करून 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आणि 5 गुन्हे उघडकीस आणले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील, सोलापूर गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस नाईक गणेश शिर्के, हुसेन शेख, संतोष माने, श्रीनिवास बोली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, तपासिक अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार, पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली.